नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक तर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस आता सुरू आहे आणि त्यामध्ये मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे की रिअॅलिटी ऑफ इंजिनिअरिंग आता नेमकं काय चाललेलं आहे काय स्टॅटिस्टिक्स का आहेत त्या देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही तुम्ही देखील ज्या चुका होणं होऊ शकता तुमच्याकडून त्या तुम्ही टाळू शकता आणि आता जे आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना एक दोन तीन ब्रांचेस खूप जास्त हवं आहेत ते म्हणजे सी एस आय टी ज्या टेक रिलेटेड अशा ब्रांचेस आहेत त्या पण त्यांना भेटत तर नाही आहेत त्यांना तेवढे पर्सेंटाईल नाही आहेत तर ते काय करते कॉलेज डायरेक्टली कॉम्प्रोमाइज करतात ब्रांच ते अगदी लोअर कॉलेज आहेत आणि असे विद्यार्थी खूप मोठी चूक करतात ही अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा कॉलेज माहिती सांगणार आहे की जे तुम्हाला सेकंड इयर मध्ये प्लेसमेंट त्या ठिकाणी करतात एम एल आणि चॅट जीपीटी अशा ज्या ट्रेंडिंग आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची जी पॉलिसी आहे ती आहे नो जॉब नो फीज पॉलिसी नो क्वेश्चन आस्क तुम्हाला जर प्लेसमेंट भेटली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी फीज या फंड केले जातील कोणताही क्वेश्चन न विचारता ठीक आहे तर त्याच्या आधी आपण बघूयात की नेमकं चाललंय तरी काय की बघा भारतामध्ये पंधरा लाख इंजिनिअर ग्रॅज्युएट्स दरवर्षी पासआउट होत असतात कुठून तर सहा हजार प्लस जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत तेथून हे स्टुडंट आऊट होतात होत असतात पण रिअलिटी काय आहे त्यातील फक्त दोन लाख जे स्टुडंट आहेत त्यांनाच फक्त जॉब भेटतो बाकीच्यांना भेटत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर नाईंटी पर्सेंट जे स्टुडंट्स आहेत इंजिनिअरिंगचे पासआउट होणारे दरवर्षी ते अनएम्प्लॉयबल आहेत हा शब्द नीट समजून घ्या अनएम्प्लॉयबल म्हणजे काय की जी कंपनी येत आहे त्या ते कंप ती कंपनी त्या विद्यार्थ्यांना घेऊच शकत नाहीये म्हणजेच नाहीये क्लेम केला इन्स्टिट्यूट कडून की एटी टू नाईन्टी पर्सेंट प्लेसमेंट आमच्या इथे आहे पण ऍक्च्युअलमध्ये ती नसते वेबसाईट आणि इतर ठिकाणी ती फॉल्सी असते किंवा मिसलीडिंग असते कोचिंग इन्स्टिट्यूट तुम्ही पाहत असाल अकरावी बारावी किंवा आय आय टी जे जी एक्झाम्स चालते त्याच्यामध्ये लाखो कोचिंग कोचिंगमधून फी घेतली जाते आणि तरी देखील स्टुडंट्स आयआयटी किंवा बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज सीईटी थ्रू भेटतात त्याच्यामध्ये ऍडमिशन होऊ शकत नाही तेवढे मार्क्स त्यांना पडत नाहीत मग काय करतात पालक तर पालक प्रायव्हेट कॉलेजेस जिथे ऍडमिशन घेतात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीज तुम्हाला की ते जास्त असतात दहा पंधरा लाखाच्या वरच असतात ठीक आहे पण घेऊ देत दहा पंधरा लाख तेवढे फीज घेऊ देत कोणाला तरी फिजिबल असतील तर ते भरतील पण पण ते तरी देखील असे इतके पैसे भरून देखील जॉबची गॅरंटी त्या ठिकाणी दिली जात नाही ठीक आहे तर विद्यार्थी काय करतात कॉम्प्रोमाइज करतात कशामध्ये कॉलेजमध्ये तर त्यांना सीएसआयटी नाही भेटते मग ते त्यांना खालची ब्रँच लोअर ब्रांच पण नको आहे मग ते कॉम्प्रोमाइज करतात लोअर एखादं कॉलेज घेतात पण ही स्ट्रॅटेजी काही योग्य नाही लोअर कॉलेजमध्ये गेला तर प्लेसमेंट तर भेटणार नाही शिवाय इतर ज्या चांगल्या फॅसिलिटी भेटल्या पाहिजे इंजिनिअरिंगमध्ये किंवा शिक्षक जे चांगले असे शिकवता भेटले पाहिजे ते देखील तुम्हाला नाही भेटत तर याच्यावरती सोल्युशन काय तर फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी हे एक नवीन इनिशिएटिव्ह आहे कोणी सुरू केले तर आय आय टी एन्स जे पास आऊट आहेत आणि त्यांनी खूप एक्सपिरियन्स मिळवलेला आहे त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी ही या कॉलेजची या ठिकाणी स्थापना केलेली आहे की जे जे ए आय सी टी यू जी सी असे जे अथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटच्या त्यांच्याकडून ऑथोराईज झालेल्या युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड आहे आणि त्यांनी या ठिकाणी हे कॉलेज स्थापन केलेलं आहे यांचं फिजिकल कॉलेज देखील आहे ठीक आहे तर हे गरजेचं का आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय माहितीये का की इफ नो प्लेसमेंट नो फीज तुमची जर प्लेसमेंट नाही झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला फीज रिफंड केल्या जातात कोणत्याही ना गॅरंटी देत नाही प्लेसमेंटची म्हणतात का ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस की गॅरंटी देतो फंक्शन स्कू, फंक्शन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी तुमची गॅरंटी देत आहे प्लेसमेंटची कसं अप्लाय करायचं आहे काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सगळ्या गोष्टी मी पुढे सांगणार आहेत पण त्याच्या आधी आणखी काय चाललंय ते पाहूया तर प्रॉब्लेम नेमका काय ते बघितलं पाहिजे प्रॉब्लेम तीन गोष्टीमध्ये येत आहे करुक्युलर आणि फॅकल्टी इंडस्ट्री आणि स्कोप ह्याला प्रत्येकाला आपण नीट एक एक करून पाहूयात तर करिक्युलम आणि फॅकल्टी मध्ये काय प्रॉब्लेम आहे तर ओल्ड सिलेबस आहे ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी होत चाललेली आहे पण सिलेबस तर ओल्ड आहे पुढची गोष्ट काय आहे थेरी नॉलेज फक्त या ठिकाणी दिले जात आहे प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी स्टुडंट्सला भेटत नाहीये मध्ये जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जातात तेव्हा थेरी नॉलेज नसतं तर रिॲक्ट जेस नॉट जेस्ट फ्रंट एंड अँड बॅक एंड आणि अशा अनेक गोष्टी ज्या प्रॅक्टिकल आहेत त्यावर तुम्हाला वर्क करायचं असतं आणखी काय प्रॉब्लेम आहे याच्यासोबत जर पुअर सपोर्ट अँड फॅसिलिटीज तर काही कॉलेजमध्ये फक्त त्या ठिकाणी लेक्चरच होत नाहीत काही ठिकाणी तर फॅसिलिटीज व्यवस्थित दिल्या जात नाहीत जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या देखील दिल्या जात नाहीत आणि इतर ज्या इम्पॉर्टंट गोष्ट आहेत त्या तर खूपच लांब राहिल्या ठीक आहे तर अशा प्रकारचे जी फॉल्ट करिकुलम फॅकल्टीमध्ये दिसून येतो दुसरा प्रॉब्लेम काय आहे तर इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की एम्प्लॉय जेव्हा येतात स्टुडंट रिक्रूट करायला कॉलेजेसमध्ये तेव्हा ते एम्प्लॉईज सांगतात की तुमचे जे स्टुडंट्स आहेत ते अनएम्प्लॉयबल आहेत आहे म्हणजेच की स्टुडंट तुमचे स्टुडंट्स आम्ही घेऊ शकत नाही तेवढे स्किल्स आणि नॉलेज त्यांच्याकडे आलेलेच नाहीये मग होत आहे काय की फक्त दोन ते चार टक्के जे स्टुडंट आहेत ना त्यांनाच फक्त या ठिकाणी त्या डिग्रीचा फायदा होत आहे त्यांनाच फक्त त्यातून जॉब भेटत आहे उरलेल्या स्टुडंट नाही भेटत आहे पण ते रिक्रुटर्स जे येतात ते म्हणतात की तुमचे स्टुडंट क्वालिफाईडच नाहीत आमच्या जॉबसाठी एक जॉब आला तर जॉबसाठी काही क्वालिफिकेशन असतं त्याच्यासाठी ते स्किलच नाही आहेत त्यांच्याकडे आम्हाला असे स्टुडंट हवे आहेत असे फ्रेशर्स हवे आहेत की जे आमचे साठी वर्क करू शकतील ठीक आहे हा प्रॉब्लेम या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये दिसून येत आहे पुढचा प्रॉब्लेम आहे स्कोप स्कोपचा कसा आहे की जवळजवळ शंभरपैकी फक्त चार विद्यार्थ्यांना नीट नीट म्हणजे चांगली कोडिंग की ज्याद्वारे त्यांना प्लेसमेंट भेटू शकते इंडस्ट्रीमध्ये जाऊन ते काम करू शकतात अशा प्रकारची जी कोडिंग आहे ती फक्त शंभरपैकी चार विद्यार्थ्यांना जमत आहे रेशो जर आपण कम्पेअर केला बघा शंभरपैकी चार आहेत आणि ओव्हरऑल इंजिनियर बाहेर पडणारे कितीतरी आहेत तर असा जर रेशो असेल तर आपल्या या भावी युवा पिढीचा किती या ठिकाणी नुकसान होत आहे युथच लॉस होत आहे त्या ठिकाणी ही एक शोकांत काय ट्रॅजे ट्रॅजेडी आहे आणि याच्यावर सोल्युशन काढणं काहीतरी इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काढणं काहीतरी इम्पॉर्टंट का, आपण आणि आणि आपण बघतोय ह्याच्यावर काय केलं जात आहे का तर केलं जात नाही उलट हे आणखीनच वाढत चालले आहे पण ह्याच्यावर सोल्युशन आहे या ठिकाणी सोल्युशन काय आहे की तुमचं हा लाईफचा डिसिजन आहे हे हो, करिअर तुमच्यासोबत लाईफ टाइम राहणार आहे हंड्रेड पर्सेंट जॉब प्लेसमेंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटली पाहिजे आणि ही गॅरंटी कॉलेजेसने घेतली पाहिजे आणि अशाच प्रकारचे कॉलेज माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर सेव्हन्टी पर्सेंट फी देखील रिकवर करू शकता तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर कोणतं स्कूल आहे ते तर फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स इन्स्टिट्यूट बाय आय आय टी एन्स तर काय आहे फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी तर हे कॉलेजची स्थापना केलेली आहे आय आय टी uh, एन्स स्टुडंट्सनी की जे पास आउट झालेले आहेत त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जॉब केलेला आहे आणि हा जो प्रॉब्लेम होत आहे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट सोबत तो सॉल्व करण्यासाठी त्यांनी हे कॉलेज स्थापन केलेलं आहे बीटेक डिग्री देत आहे ते कम्प्युटर सायन्समध्ये आणि त्यांचा टायप आहे अशा युनिव्हर्सिटी सोबत जे यूजीसी सर्टिफाईड डिग्री देतात म्हणजे जी, जी ट्रेडिशनल कॉलेजमध्ये तुम्हाला डिग्री भेटते तशीच डिग्री तुम्हाला इथून देखील भेटणार आहे काही फरक नसणार आहे आणि त्यांची बेस्ट पॉलिसी आहे की जॉब नाही तो फी नाही तुम्हाला चार वर्षानंतर जॉब नाही भेटला तर तुम्हाला फीज त्या ठिकाणी रिफंड केली जाईल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी या ठिकाणी घेतली जात आहे बीटेक डिग्रीज भेटणार आहे ट्रेडिशनल कॉलेज सारखी पण डिफरंट वेनी मग तीच डिफरंट तोच डिफरंट वे कोणता आहे बट हाऊ हे आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे बघूया काय केलं जाते यांच्या डिग्रीमध्ये की जे अनवॉन्टेड कोर्सेस आहेत अनवॉन्टेड सब्जेक्ट आहे ते त्या ठिकाणी रिमूव्ह केले जातात आणि जे प्रॅक्टिकल महत्वाचे आहेत की जे इंडस्ट्रीमध्ये कामाला येणार आहेत तेच त्या ठिकाणी तुम्हाला शिकवले जातात प्लेसमेंट तुमचे सेकंड इयरमध्येच होते सेकंड इयरमध्ये होते म्हणजे काय की सॉफ्टवेअर डेव्हलपर इंटर्न म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी इंटर्नशिप मिळते की जिथे तुम्ही इन कॅम्पस किंवा बाहेर ऑफ कॅम्पस जाऊन देखील इंटर्न म्हणून काम करू शकता तुमच्या एक्झाम देखील या दरम्यान होणारच असतात ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला जवळजवळ फिफ्टी फिफ्टी थाउजंड पर मंथ एवढा AI, ML, त्या ठिकाणी मिळू चॅट जीपीटी असे ज्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात आर ओ फोर्टी पर्सेंट तुम्ही रिकवर करू शकता कॉलेजमध्ये शिकत असताना दिली जाते कुणाकडून टॉप कुण। की जे इंडस्ट्री लिडर्स आहेत आणि ज्यांनी काम केलेलं आहे गुगल अमेझॉन ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट असे ज्या बेस्ट कंपनीज आहेत त्या ठिकाणी काम केलेले मेंटर्स तुम्हाला मेंटरशिप करत असतात ती पण वन टू वन युएस बेस्ट जॉब आणि इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात अप टू सिक्स्टी पर्सेंट स्कॉलरशिप त्यामध्ये देखील फिमेल कॅन्डिडे त्या ठिकाणी जास्त स्कॉलरशिपचे आहेत वुमन इनटेक इनिशिएटिव्ह याच्याद्वारे त्यानंतर पाहायला गेलं तर सेव्हन्टी पर्सेंट तुमची जी ट्यूशन फी आहे तुम्ही ग्रॅज्युएट होण्याच्या आधीच त्या ठिकाणी कॉलेजमध्येच त्या ठिकाणी करू शकता कशी तर तुम्हाला सेकंड इयर पासूनच त्या ठिकाणी पेड इंटर्नशिप दिली जात आहे त्याद्वारे त्यानंतर एट फिफ्टी प्लस हायरिंग पार्टनर्स आहेत की जे तुम्हाला इंटर्नशिप आणि प्लेसमेंट प्रोव्हाइड करतात भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा नो जॉब हंड्रेड पर्सेंट कॉलेज फी रिफंड तुम्हाला जॉब नाही भेटला चार वर्षानंतर ही सगळ्यात मोठी यूएसपी आहे तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फी त्या ठिकाणी रिफंड केली जाते एलिजिबिलिटी काय आहे तर एलिजिबिलिटी आहे की तुम्ही फक्त ट्वेल्थ पास असाल विथ पी सी एम आणि पंचेचाळीस टक्के तुमचे ग्रुप जे होते त्या ठिकाणी होत असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही या फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीसाठी इलिजिबल आहात तर तुम्ही मेंटर पाहू शकता की जे मेंटर्स इंडस्ट्री लिडर्स आहेत आणि सीटीओ आहेत कोणत्या कंपनीजमध्ये गुगल उबेर क्रेड अशा ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत त्या ठिकाणी हे जे मेंटर्स आहेत ते तुम्हाला मेंटरशिप देणार आहेत पहिल्यांदा तुम्ही नाव बघू शकता प्रितश कुमार की जे डायरेक्टर आहेत या कॉलेजचे आणि बाकीचे मेंटर्स देखील त्या ठिकाणी तुम्हाला गाईड करणार असतात मेंटर्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे आहेत मेंटर्स की ज्यांनी ऍपल अमेझॉन गुगल अशा मोठमोठ्या कंपनीजमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि असे हंड्रेड प्लस मेंटर्स तुम्हाला या ठिकाणी शिकवणार असतात फेज वाईज लर्निंग या ठिकाणी केली जाते फेज वाईज लर्निंग म्हणजे काय की फेज मध्ये म्हणजे की इनिशियल फर्स्ट इयरमध्ये तुम्ही लर्न करता त्यानंतर तुम्ही फेज टू मध्ये सेकंड इयरमध्ये एक्सपिरियन्स घेता इंटर्नशिप करून आणि तिथेच तुम्हाला प्लेसमेंट ऑफर देखील भेटू शकते फेज थ्री मध्ये काय करता फायनल इयर मध्ये की स्पेशलायझेशन तुम्ही करता ए आय एम एल अशा गोष्टींमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करता आणि एक चांगलं ऑफर एक चांगली प्लेसमेंट ऑफर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या टेक जॉईन्स करून घेता ही फेज वाईज लर्निंग फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये केली जाते एवढेच नाही तर जे टेक ड्रिव्हन क्लब्स असतात रिक्रिएशनल क्लब्स असतात जसे की स्पोर्ट्स फिटनेस क्लब्स आणि ए आय आणि टेडेक्स अशा ज्या गोष्टी असतात त्या ट्रेडिशनल कॉलेज प्रमाणे या ठिकाणी देखील तुम्हाला भेटतात ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना जॉब नाही करायचं पण इन्क्युबेशन इन्क्युबेशन सेलद्वारे काहीतरी स्टार्टअप करायचा आहे किंवा काहीतरी एंटरप्रेनरशिप लीडरशिप करायचा आहे तो देखील ग्रोथ फोकस असणारे क्लब तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात तर अशा सगळ्या गोष्टी या फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला भेटत आहेत तर लक्षात घ्या हंड्रेड पर्सेंट जॉब प्लेसमेंट या ठिकाणी तुम्हाला दिली जात आहे गॅरंटी घेतली जा, जात आहे की जी शक्यतो कोण देत नाही आणि चार वर्षाचा तुमचा हा महत्वाचा निर्णय असणार आहे हे चार वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी जे शिकाल तुम्ही ते पुढे आयुष्यभर तुम्ही वापरणार आहात तुमचं अर्निंग करण्यासाठी आणि सर्वाईव्ह करण्यासाठी त्यामुळे हे चार वर्ष नीट विचार करून एका चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला लँड व्हायचं असेल तर नक्की फंक्शन ऑफ स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी विचार करा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला अधिक माहितीसाठी काउन्सिल िंग कॉल येईल आणि तिथून तुम्हाला सगळी पुढची माहिती त्या ठिकाणी भेटेल ऍटली पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या आणि मेन म्हणजे जे स्टुडंट कॉम्प्रोमाइज करायला चाललेले आहेत कॉलेजमध्ये ब्रांच घेण्यासाठी तसं करू नका कॉलेज कॉम्प्रोमाइज करू नका लोअर कॉलेजमध्ये जाऊ नका चांगल्या कॉलेजमध्ये संधी आहे सेकंड इयर पासूनच तुम्ही इंटर्नशिपद्वारे अर्निंग करू शकता म्हणजेच की लर्निंग होणार आहे अर्निंग देखील होणार आहे लिंक याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेले आहे तिथे नक्की जाऊन तुमचा ऑप्शन तुमचा जो फॉर्म आहे तो भरा तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाईल ठीक आहे तर तुमचा काही डाऊट असेल तर या ठिकाणी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट अँड जस्ट डू इट वेरी ऑल द बेस्ट